सॉयर आणि त्याची साहसे। ही एका लहान मुलाची गोष्ट आहे। त्याचं नाव होतं टॉम सॉयर। टॉम आंट पॉली नावाच्या त्याच्या आत्या बरोबर एका लहान शहरात राहत होता। आंट पॉली चांगली बाई होती। तिचं टॉमवर खूप प्रेम होतं। ती नेहमी त्याचं चांगलं चिंतायची। पण टॉम खूप प्राप्त मुलगा होता। टॉम, उठ, तुला शाळेला जायला उशीर होतोय। तुला माहित नाही का, आज शाळाच नाही। मिस्टर स्नगल्सचे वडील गेले ना। अरे बापरे, असं झालं होय। बिचारे मिस्टर स्नगल्स। हॅलो मिस्टर स्नगल्स, तुमच्या वडिलांबद्दल ऐकून खूप वाईट वाटलं। ईश्वर त्यांच्या आत्म्यास काय फिरायला गेलेत? खूप खूप छान। आरोग्यासाठी चांगलं आहे ते। खरं तर आपल्या सगळ्यांना फिरण्यासाठी गेलं पाहिजे। अच्छा मिस्टर स्नगल्स, तुम्हाला उगाच त्रास दिला, बाय। काय झालं? अरे काय हे, तू इतकं खोटं कसं बोलू शकतोस? मिस्टर स्नगल्सचे वडील वारले नाहीयेत, ते अगदी बरे आहेत। पण मी कुठे म्हटलं की ते वारले होते? मी फक्त म्हटलं की ते गेले। आता ते परत आले असतील ना। ओहो, करू तर काय करू मी ह्या मुलाच। किती सुंदर दिवस आहे। अशा छान दिवसात कोणाला शाळेत जावंस वाटेल? जर मला रोखायला आंट पॉली नसती तर किती सोप्प झालं असत सगळं। असं करतो, मी हक सोबत खेळतो आणि नंतर घरी जातो। आंट पॉलीला कधी कळणार नाही की मी शाळा बुडवलीय। टॉम सॉयर, तुझी आंट पॉली कुठे? तू तुझ्या आत्याच्या घराबाहेर पडून चूक केली आहेस। आता तुला माझ्यापासून कोण वाचवणार? रायन रेनॉल्ड्स, तुला असं वाटतं की मी तुला घाबरून लपीन? ए, तुम्हाला झालंय काय? मारा मारी थांबवा, नाहीतर लागेल तुम्हाला। अरे देवा, माझ्या युनिफॉर्म वर सगळी माती लागली आहे। आंट पॉलीला कळणार की मी शाळा बुडवली म्हणून। आता मी काय करू? गुपचुप। टॉम, मला कळलंय की तू आलायस। असं समजू नकोस की रायन रेनॉल्ड बरोबर मारामारी केलीस त्याची शिक्षा मी तुला करणार नाही। या आठवड्यात कुंपणाला रंग देणार आहेस तू। या वेळी तुझा खेळ बंद। पण सुरुवात त्यांनी केली। एक शब्दही काढायचा नाही टॉम, तू कुंपणाला रंग देणार आहेस, समजलं? होय आंट पॉली। आणि जशी आठवड्याची अखेर आली, टॉमने कुंपणाला पाहिले। काय, मला या सगळ्याला रंग लावायचा नाही? मग माझ्या गोट्यांच्या खेळाचं आणि डाकूंच्या खेळाचं काय होणार? हे बरोबर नाही। म्हणून मला माझ्यापेक्षा हकचं आयुष्य जास्त आवडतं। त्याचे आई वडील नाहीत आणि शिक्षा करायला कोणीही नाही। आता मी काय करू? पण टॉम हुशार मुलगा होता, त्याला एक कल्पना सुचली। ला 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 ला, थांबा, कदाचित हे इथेच ठीक आहे। काय झालं टॉम, पुन्हा शिक्षा मिळाली? ला 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 ला। अरे आम्ही तुझ्याशी बोलतो आहोत टॉम। हा, ओ हाय मित्रांनो, माफ करा, मी माझ्या चित्रकारीत गर्क होतो। तुला शिक्षा झाल्याचा एवढा आनंद का होतोय? काय शिक्षा? ही शिक्षा नाहीये काही। अशा किती मुलांना तुम्ही रंग काढताना बघता? या शहराला रंगाची गरज आहे, म्हणून मी स्वतः या शहराला सजवण्याची जबाबदारी घेतलीय। मी ह्या कुंपणापासून सुरुवात करतोय। तुम्ही जा ना तुमच्या गोट्या खेळायला। मी चित्रकार आहे, ह्या कामात खूप मजा आहे। ला 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 ला। मलाही चित्रकार व्हायचं आहे, मला प्रयत्न करू दे। मला माहित नाही, प्रत्येक जण चित्रकार नाही होऊ शकत। ओ चल ना टॉम, आम्ही तर तुझे मित्र आहोत, नाही का? करू देत ना प्रयत्न। पण हे खूप महत्त्वाचं काम आहे, ह्याच तुम्ही मला मोबदला दिला पाहिजे।
टॉमच्या मित्रांनी जराही विचार न करता त्यांना कुंपण रंगवू दिल्याबद्दल टॉमला त्यांची खेळणी आणि चॉकलेट दिले. अशीच आणखी मुलं येत राहिली आणि काही वेळातच संपूर्ण कुंपण रंगवलेलं होतं. बघा, प्रत्येकाला काहीतरी अर्थपूर्ण गोष्ट करायची आहे आणि कुंपण रंगवण्यासारखी बिंडोक गोष्ट करायलाही त्यांची हरकत नाही. अरे बापरे, तू हे सगळं काही तासातच केलंस? हो आंट पॉली, तुला माहित नाही मी या कुंपणासाठी किती मेहनत केली आहे. किती दमलोय मी. मग आता तरी मी खेळायला जाऊ शकतो? हो, मला वाटत मला आश्चर्य वाटत त्याने हे कसं केलं. हाय हक, हाय फिल, ऐका, मला खेळण्यासाठी एक नवीन जागा सापडली आहे. तिथे कोणीही आपल्याला शाळेत जायला सांगणार नाही आणि सूर्यास्तापूर्वी कोणीही आपल्याला घरी बोलवणार नाही. खरच? कुठे आहे ती? ती एक बेट आहे नदीच्या पलीकडच्या बाजूला. अरे वा, पण माझी आई मला तिथे कधीच सोडणार नाही. प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट तिला सांगायची गरजच भासली नसती तर बरं झालं असतं. मग नकोच सांगू, कोणालाहीच सांगायचं नाही. आपण स्वतःची काळजी घेऊ शकतो. त्या तिघा मित्रांनी ठरवलं आणि ते बेटावर जाण्यासाठी तराफावरून निघाले. त्यांनाही असंच हवं होतं, कोणीही त्यांना कुठेही जाण्यापासून आणि काहीही करण्यापासून अडवू नये असं. ते अगदी मनसोक्त खेळले. सुरुवातीला त्यांनी फळं आणि कच्च्या भाज्या खाल्ल्या. किती चवदार आहे हे शिजवायचीच गरज नाही. शिजवण्यात फुकट वेळ कशाला घालवायचा आपण? मान्य आहे, जर प्रत्येकानेच आपल्यासारखी भाजी खाल्ली तर त्या सगळ्यांचे कितीतरी वेळ वाचेल. हो, पण प्रत्येक जण आपल्या इतका हुशार असेल तर ना. पण खेळून आणि कच्ची रोपं खाल्ल्यानंतर काही दिवसातच माझं पोट दुखतंय, खूप अस्वस्थ वाटतंय. मला चक्कर येते. नक्की होतंय काय आपल्याला? मलाही बरं वाटत नाहीये. आज जर तुम्हा दोघांचे आई वडील असतात तर काय करायचं हे त्यांना माहित असत. मी मानतो, मला आंट पॉलीची आठवण येते. आपल्याला शोधायला कोणी कसं नाही आलं? त्यांना काळजी नाहीये का? तुझ्या लक्षात नाही का, आपण कोणाला सांगितलेलं नाही? आपण इथे आहोत हे कुणालाच माहित नाही. अरे हो, लक्षात आलं, कारण आपण तर स्वतःची काळजी घेऊ शकतो ना. काय मूर्ख आहोत. अगदी बरोबर बोललास तू, आपण खरंच मूर्ख आहोत. मला वाटलं तुझ्यासारखं जगण्यातच मजा आहे. हक, मला इतकं एकटं कधीच वाटलं नव्हतं. गावाकडे सुद्धा माझी काळजी घेण्यासाठी सतत कोणीतरी असायचं. आता आपण काय करायचं सांग. थांबा, भांबाहून जाऊ नका, आपण मागे जाऊच शकतो ना. मला वाटतं कोणीतरी जाऊन गावी काय चाललंय एकदा बघून यावं. मित्रांनो, मी त्या राफ्टवर एकटा नाही जाणार. मेलो बिलो तर? जर मीच हे सुचवलंय तर मीच जाईन. मी जाऊन बघतो कोणाला खरंच आपली आठवण येत आहे का. टॉम आपल्या मित्रांना गुड बाय करून गावी जाण्यासाठी निघाला. तो किनाऱ्यावर पोहोचला तेव्हा काही लोकांना त्याने बोलताना ऐकलं. जरा पुढे गेल्यावर त्याला आत्या पॉली आणि फिलची आई रडताना दिसले. माझा मुलगा, माझा मुलगा, माझा मुलगा. बरेच दिवस उलटले, आता वाट बघण्यात काहीही अर्थ नाहीये. त्या मुलांना शोधण्यासाठी आपण डझनभर तरी होड्या पाठवल्या, ह्याचं उत्तर हे एकच असू शकतं. ते नदीत बुडाले असतील. नशिबात आहे ते स्वीकारलं पाहिजे. कदाचित आता ते आपल्याला कधीच सापडणार नाही. आपल्याला त्या तिघांच्याही अंत्यसंस्काराची आणि प्रार्थना सभेची तयारी करायला हवी. आमची चूक आहे, आम्हाला जास्त काळजी घ्यायला हवी होती. टॉम, हक, फिल किती चांगली मुलं होती. बिचारी अजून खूप लहान होती ती.
ओ नाही, आम्ही हे काय केलं? मला लगेचच मागे गेलं पाहिजे. काय झालंय टॉम? कोणाला आपली आठवण येते की नाही? होय टॉम, माझी आई कशी आहे? फिल, तुझ्या आईला तुझी खूप आठवण येते, आणि आंट पॉलीला सुद्धा, आणि अख्ख्या गावाला पण. त्यांना वाटतंय आपण बुडलोत. आपल्या अंतविधीची तयारी करतायत ते. आपल्याला शोधण्यासाठी डझनभर तरी निघाल्या होत्या. ओ, मला कसंच वाटतंय. होय, त्यामुळेच माझी आई मला बेजबाबदार समजते. आपण त्यांना दुखावलंय. होय, आंट पॉली मला एकट्याला कधीच सोडणार नाही. आपल्या पालकांना माहित आहे की जशी ते आपली काळजी करतात तशी आपणही त्यांची काळजी करू. ते आपल्यावर किती प्रेम करतात. मला अपराधी वाटतंय. मलाही. मित्रांनो, आपल्याला परत गेलं पाहिजे. मला गावाची आठवण येते. अरे विचार करा, आपण जे केलं ते त्यांना कळलं तर काय वाटेल? थांबा, त्यांना हे कळण्याची गरज नाही. आपण त्यांना सांगू की आपण नदीत पडलो आणि वाहत आपण या बेटापर्यंत पोहोचलो आणि परत येण्यासाठी आपण एक तरफ बनवला. ते तुमचे आई वडील आहेत, त्यांना माहित असेल तुम्ही तरफ नाही बनवलं. आपण प्रयत्न करूया. आपण स्वार्थी आणि बेजबाबदारपणे वागलो हे सांगण्यापेक्षा तरी बरं आहे ना. थांबा, उद्या आपले अंत्यविधी आहेत, तर उद्या जाऊन आपण सगळ्यांना धक्का देऊया. ओहो, मला ही कल्पना आवडली आहे. मला सुद्धा ही कल्पना आवडली. मी स्वार्थी आणि बेजबाबदार नाहीये. ही नदी आहे. बरं झालं नद्या बोलू शकत नाही. ईश्वर त्यांच्या आत्म्यास. कुठे होता तुम्ही सगळे? आम्ही किती काळजीत होतो. नदीने राफ्ट बनवला आणि बेट आमच्याकडे आलं आणि आम्ही पळालो. मग नंतर काय? मग आम्ही ना काय? जरा गप्प बस फिल. आम्ही सगळे क्षमा मागतो. फिल हे म्हणायचं प्रयत्न करतोय की आमचा तिरस्कार करू नका. ओ माझ्या बाळांनो, पालक कधीच मुलांचा तिरस्कार करीत नाहीत. तुम्ही घरी सुखरूप आलात हेच खूप आहे. हो हो, हा आता तू माझ्या आणि टॉम सोबत राहणार आहेस. आजपासून तू ही माझा मुलगा आहेस. खरंच? हो, पण जर तुला एकटच राहायचं असेल तर? नाही, कधीच नाही. मला माहित आहे पाळक किती गरजेचे असतात. मी अख्ख्या आयुष्यभर त्यांच्याशिवाय राहत आलोय. अगदी खरंच, मी काही दिवसही एकटा राहू शकलो नाही. आपल्याला माहित आहे पालक किती महत्वाचे असतात ते. आम्ही तुमची माफी मागतो. आम्ही तुमच्यावर खूप प्रेम करतो. आम्हीही तुमच्यावर प्रेम करतो बाळांनो.